अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्रच्या मायबाप प्रेक्षकांना 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सावळतबारा या ठिकाणी 76वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गावामधील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण संपन्न झाले, तर गावातील शिवाजी विद्यालय येथे मुख्याध्यापक NR कोलते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। झेंडावंदन झाल्यावर शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। राष्ट्रध्वज को सलाम देते हुए राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। आणि आज आपल्या भारत देशाचा विशाल देश, परंतु या ठिकाणी संस्कृती, संतांची भूमी आहे। आपल्या पूर्वजांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ही एक संस्काराची शिदुरी आपल्याला दिलेली आहे आणि त्या शिदुरीच्या याच्यावर आपला हा दाख कार्यता। आणि म्हणून मित्र, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, तर आपण काही घेतलं पाहिजे, केवळ आपण उत्सव साजरा करणे, आपण सुद्धा त्याप्रमाणे काम केलं पाहिजे। आपल्या पूर्वजांनी हे काम केलं की ज्याप्रमाणे म्हणतो बाप से बेटा सवाई, आपल्या पूर्वजांनी जर हे केलं त्यापेक्षा आपण डबल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ही प्रत्येकाची भावना निर्माण झाली पाहिजे। आज सुद्धा तो कोणी असो, सर्व धर्म समभाव पद्धतीने आपण एक व्यक्ती एक मत आपण त्याला देण्याचा अधिकार। हे सर्व गोष्टी या स्वातंत्र्याने झाल्या, या सहज झाल्या नाही, याच्या आधी घटना लिहिल्या गेली। या प्रत्येक गोष्टी शिक्षणाला हा बदल झालेला आहे आणि आपण आपल्याला सुद्धा वाटतं की आपण कोणावर अन्याय करू नये, कोणावर अत्याचार करू नये। प्रत्येकाला नियम कळले, प्रत्येकाला नीती कळली, प्रत्येकाला सर्व गोष्टी कळायला लागल्या आणि म्हणून आज आपण गुढ्या गोविंदाने भाऊबंधाप्रमाणे वागत होतो। तर आपल्या देशामध्ये सुजलाम चपलम शस्य श्यामलम अशा प्रकारचं वातावरण, आपण सर्व भारतीय एक आहात याची भावना, एकात्मतेची भावना जोपर्यंत आपल्यावर निर्माण होऊ शकत नाही तोपर्यंत आपण विकास करू शकत नाही। एकता ही महत्वाची असो, घरात असो, गावात असो, देशात असो, आपण सर्व एक आहात आणि आपलं सर्वांचं रक्त एक आहात। ही भावना ज्याप्रमाणे आपल्याकडे जागृत झाली तर त्याप्रमाणे आपण एकतेच्या भावनेने वागू, आपण चांगल्या पद्धतीने वागू। आणि म्हणून स्वातंत्र्य दिनानंतर मी तुम्हाला एवढंच सांगतो की प्रत्येकानं आपल्या आईबापाशी एकनिष्ठ राहणे, एकतेने राहणे, शिक्षकांनी आपल्याला जे सांगितलं ते काम करणे, अभ्यास करणे, आईबापाला आपल्यापासून काय लागतं। माझा मुलगा असा झाला असता जर त्याला फक्त अभिमान विचारायला, ते कामात कष्ट करून तुम्हाला शिकवता त्याचं सुद्धा सार्थक झालं पाहिजे। आणि आपण काही देशासाठी करलं पाहिजे, देशासाठी आपल्यासाठी काही प्रयत्न आपण केले पाहिजेत, या प्रत्येक गोष्टीची आपण भावना ठेवायला पाहिजेत। आज पाहतो आपण, पूर्वी स्टेजवर कोणी बोलत नव्हतं, आज आपल्या शाळेतले किती विद्यार्थी बोलले, चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम केला। आणि म्हणून जब्बार व आम्ही यांना मुलांना आम्ही गॅदरिंगच्या टाइमात बक्षीस देत असतो, तुम्ही दिलं, तुम्हाला आम्ही आज जाहीर निमंत्रण देतो की तुम्ही गॅदरिंगला सुद्धा उपस्थित राहावं।
नक्की सर, म्हणजे आमचे विद्यार्थी आणखीन चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करतील, कारण टायमावर सांगल्यानंतर या विद्यार्थी वेळेवर ट्रेन नाव देतात, त्याच्यामुळे हे होतं. आणि म्हणून की आजपासून आता उद्या आपलं 2 महिने सत्राला झालेले आहेत, प्रत्येकानं अभ्यास करा, शिक्षकांनी सांगितलं वेळा. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.